भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील दोन महत्त्वाची राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन महत्त्वाच्या राज्यांचं ज्यांचं योगदान भारताच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे या दोन राज्यांवर एक मोठं संकट आलेलं आहे आणि हे संकट आलेलं आहे निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने तर मित्रांनो आपण नेमकं जाणून घेऊ की चक्रीवादळ म्हणजे नेमकं का काय असतं त्याची निर्मिती कोणत्या प्रकारे होते त्यांची नावं कशी ठेवली जातात आणि त्याचे काही इम्पॅक्ट्स असतात तर ते नेमके काय असतात आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो वेळेला वाया घालवता आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे सर्वात आधी आपण मुद्दा जाणून घेण्याआधी आयोग त्यावर कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतो हे आधी आपण एकदा जाणून घेऊ तर आपण प्रश्न बघूया खालीलपैकी कोणतं वादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दोन हजार एकोणावीसमध्ये आलेलं नव्हतं ठीक आहे तर याचं ऑप्शन आहेत वायू हिक्का केर आणि ओके तर याचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळेल व्हिडिओमध्ये हा टॉपिक कव्हर होईलच तर आता बघूया पुढे आपण सायक्लॉन निसर्ग इंटेन्सिफाईड इन महाराष्ट्र लँडफॉन लाईकली टुमारो फ्लड अलर्ट इन मुंबई ठाणे ओके हा दोन जूनचा त्या ठिकाणी लेख आहे आता आपण बघूया याच्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे तर मित्रांनो आय एम डी या संस्थेने आय एम डी या संस्थेने एक हाय अलर्ट जारी केला आहे आणि तो आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीवर रेडमार्क आहे आणि जो काही पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे ते तर त्याच्यामध्ये ऑरेंज अलर्ट जे जारी केला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्यांनी येलो अल अलर्ट आहे तर आता नेमकं बघूया आपण की रेल अड रेड अलर्टमध्ये काय काय असतं त्याच्यामध्ये त्यांनी दिले की हेवी रेनफॉल होईल त्यांना थंडस्ट्रॉंग होईल लाईटनिंग होईल आणि त्यानंतर तिकडे जोराचे वारे वगैरे वाहतील तर अशा स्वरूपाचा त्यांचा जो मॅप असतो दिलेला असतो आणि जो रेड आ, रेड झोन असतो तो सर्वात हाय अलर्टवर असतो हो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे तिकडे डायरेक्टली त्या ठिकाणी चक्रीवादळाचा इम्पॅक्ट होणार असतो तर आता आपण नेमकं बघू की ही आय एम डी संस्था नेमकी काय आहे ओके तर ब्रिटिशांनी स्थापन केल्यास अनेक जुन्या संस्थांपैकी एक अशी वन ऑफ द ओल्डेस्ट संस्था म्हणजे आय एम डी तिची स्थापना आहे अठराशे पंच्याहत्तरची आता बऱ्याच जणांना ही माहिती नसेल की ती कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते तर ती येते मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स ठीक आहे आणि त्याचे मिनिस्टर आहेत मिनिस्टर हर्षवर्धन ओके यांची अपॉइंटमेंटसुद्धा झाली आहे डब्ल्यू डब्ल्यू एच ओच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डवर हेडक्वॉर्टर आहे याचं मोसम भवन नाव आणि नवी दिल्लीमध्ये आता आपण याचं नेमकं कार्य काय आहे तर याचं कार्य असं आहे की हे मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन्स करतं आणि वेदर फोरकास्टिंग करतं आणि सिस्मॉलॉजीबद्दलसुद्धा हे सांगत असतं की नेमकं भूकंप जो आहे तो त्याची पूर्वसूचना देण्याचं काम आय एम डी मार्फत केलं जातं याची प्रादेशिक कार्य कोणते आहेत तर मुंबई कोलकाता नागपूर आणि ठीक आहे लक्षात ठेवायची हिच्या चीदेचा प्रादेशिक कार्यालय आहेत आता आपण बघू की वादळांची निर्मिती नेमकी कशी होते तर लक्षात घ्या मित्रांनो वादळांची निर्मिती भारतामध्ये दोन वेळा होते एक मे जूनच्या दरम्यान आणि दुसरं ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान आता यावेळीच का होते कारण की यावेळी काय होतं की तापमानामध्ये बदल होतो म्हणजे जमीन आणि पाण्याच्या तापमानामध्ये बदल होतो मे जूनमध्ये काय होतं जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो तर ऑक्टोबर डिसेंबरच्या काळात काय होतं त्या ठिकाणी पाण्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो ठीक आहे ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्या ठिकाणी जास्त दाबीकडून कमी दाबाकडे हवा नेहमी वाहते हे तुम्हाला माहिती असेल तर उन्हाळ्यामध्ये कमी दाबाचा पट्टा जमिनीवर निर्माण झाल्यामुळे वाऱ्यांची दिशा आहे ती इकडून पाण्यावर समुद्रावरून जमिनीकडे असते आणि काय होतं असंच एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर चारी बाजूने ज्यावेळी हवा त्या ठिकाणी येते तर त्या ठिकाणी त्यांची एक संमिश्र असा त्याच्यामध्ये त्यांचा प्रवाह होऊन एका चक्रीवादळ चक्राप्रमाणे त्यांची निर्मिती होते आणि तो वारा अत्यंत गतीन पकडून गोल गोल फिरून जमिनीकडे येऊ लागतो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होत असते ठीक आहे तुम्हाला कळलं असेल आता योग्य याच्या मागचं कारण काय तर याच्या याच्या मागचं कारण आहे टेम्परेचर डिफरन्स आणि त्यामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा ठीक आहे तर अशा प्रकारे वादळाची निर्मिती होत असते आता आपण बघू की दहा पंधरा दिवसापूर्वी जे एक वादळ आलं होतं अम्फण नावाचं ते आणि आता वादळ या दोन वादळांमध्ये नेमका फरक काय आहे तर या ठिकाणी अम्फण वादळ आणि या ठिकाणी निसर्ग वादळ तर लक्षात घ्या हे अम्फण वादळ आहे हे पश्चिम बंगालच्या दक्षिणे जो आहे आहे म्हणजे बंगालचा उपसागर आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये या वादळाची निर्मिती झाली होती जे की नॉर्मली सर्वात जास्त वादळ भारताची होतात निर्माण ती याच बंगालच्या उपसागरात होतात आणि हे जे निसर्ग वादळ आहे हे अरबी समुद्रात निर्माण झालेलं आहे आता लक्षात घ्या याचा जो काही तुम्ही आकार बघताय हा मोठा आहे आणि याचा आकार छोटा आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण बघतो आहे की याचा आकार छोटा आहे कारण की याची तीव्रता जी आहे ती कमी आहे याचा स्पीडसुद्धा कमी आहे म्हणजे ज्यावेळी हे जमिनीवर आदळेल त्यावेळी याचं स्पीड जवळजवळ नव्वद ते शंभर किलोमीटर पर आरचा असणार आहे ठीक आहे मात्र त्याच्या तुलनेत अम्फन वादळाची गती जास्त होती त्याची तीव्रता जास्त होती आणि त्यामुळे झालेली हनीसुद्धा मोठ्या प्रमाणात होती आता याच्यामध्ये जो बघतोय आपण जो मधला जो त्यांनी आकार दिलेला आहे त्याला डोळा म्हणतात ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही याचा डोळासुद्धा छोटा आहे याचा डोळासुद्धा मोठा आहे ह्या जो डोळ्याच्या ठिकाणी वादळाची तीव्रता सर्वात जास्त असते ओके आता आपण बघू की नेमकं त्याचं वर्गीकरण कसं केलं असतं जर एकतीस वा, ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यान वा वाऱ्याची गती असेल तर त्याला डिप्रेशन म्हणतात सुरुवातीला डिप्रेशन येतं डिप्रेशनचं कन्व्हर्जन डीप डिप्रेशनमध्ये होतं आणि त्यानंतर ज्यावेळी त्रेसष्ट किलोमीटरपेक्षा जास्त वाऱ्याची गती होते तेव्हा त्याला आपण सायक्लोन असे म्हणतो ठीक आहे आपण प्रत्येक जोराने वाहणाऱ्या वा वाऱ्याला सायक्लॉन म्हणू शकत नाही त्रेसष्ट किलोमीटर पर आर पेक्षा जास्त असणाऱ्या वाऱ्याच्या गतीला आपण सायक्लॉन म्हणतो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर पुढे जाऊन सिव्हिअर सायक्लॉनिक व्हेरी सिव्हिअर सायक्लॉनिक आणि एक्सट्रीमली सिविर आणि सुपर सायक्लॉन अशा सर्व त्याची रूपं आहेत पुढे जाऊन ते यांचं स्पीड सुद्धा तुम्हाला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्पीड आहे अबाउट टू ट्वेंटी वन किलोमीटर आर पर्यंत आहे ठीक आहे तर आता आपण बघतोय की वादळांची स्थानिक नावे तर यामध्ये लक्षात घ्या हा राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हे जे पेज आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तर यामध्ये विल्ली विल्ली जे काही वारे वाहतात ऑस्ट्रेलियाच्या उत्तर दिशेला म्हणजे हा, हा जो पार्ट आहे इकडचा ठीक आहे ह्या भागात जी वारे वाहतात तर ती विल्ली विल्ली वारे आहेत आणि त्यामुळे चक जे काही चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होतात त्यांना विल्ली विल्लीज असे म्हणतात ठीक आहे तर ट्रॉपिकल सायक्लोन्स हे भारतीय उपखंडात जे काही वादळ निर्माण होतात त्यांना ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणतात त्यानंतर टायफूनस हे चायना सी म्हणजे साऊथ चायना सी आहे जो की आज तुम्हाला माहितीच आहे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे तर त्या ठिकाणी निर्माण होणारे वादळांना टायफूनस म्हणतात हरिकेन्स आणि टोर्नॅडो हे यू एस एच्या आसपासच्या प्रदेशात येतात ओके आणि टायफू म्हणजे जपानच्या आसपास जे काही वादळ निर्माण होतात त्याला टायफू असे म्हटले जातं तर आता आपण बघू वादळांना नावे नेमकी कशी दिली जातात तर लक्षात घे मित्रांनो याच्यामधून बरंच कन्फ्युजन व्हायचं सुरुवातीला की भारत वेगळं नाव द्यायचं आणि त्याच वादळाला जेव्हा ते वादळ पुढे जाऊन बांगलादेश मिळायचं तर बांगलादेशसुद्धा त्या वादळाला वेगळं नाव द्यायचं तर त्याच्यामुळे काय व्हायचं याचा जेव्हा अभ्यास करायचे तर त्यामध्ये प्रॉब्लेम्स व्हायचे ओके तर हे सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी या सर्व देशांनी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या अंडर एकत्र येऊन त्यांनी एक प्रक्रिया चालू केली की आपण नावं देण्याची मेथड नेमकी काय असली पाहिजे तर दोन हजार सालापासून याला सुरुवात झाली आणि दोन हजार चार साली शेवटी फायनल त्यांनी डिसिजन घेतला की आपापल्या प्रदेशामध्ये काही देशांचा एक ग्रुप बनवायचा आणि त्या ग्रुपने सर्वांनी काही स्पेसिफिक अशी नावं ठरवायची आणि ती अल्टरनेट आपण देत राहायची एक 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 एक, एक, एक यानंतर देत राहायची तर आता आपण बघूया थोडक्यात की डब्ल्यू एम ओची स्थापना वगैरे काय आहे तर डब्ल्यू एम ओची स्थापना एकोणीसशे पन्नास या वर्षी तेवीस मार्च एकोणीसशे पन्नास आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी ठीक आहे आता आपण बघू की त्यांनी सुरुवातीला जी नावं दिली होती दोन हजार चारपासून पासून तर ती कोणती कोणती होती त्यामध्ये बांगलादेश हे नाव दिलं होतं सर्वात पहिलं ओनिल लक्षात ठेवायचं हे आणि शेवटचं जे आता वादळ आलं होतं त्याचं नाव आहे अम्फान ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्व जी लिस्ट होती ती संपली मग आता नेमकं का पुढे काय करायचं तर पुढे काय करायचं तर त्यासाठी पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला की पुन्हा जे रिजनल ग्रुप्स आहेत त्यामध्ये सर्व देशांनी मिळून पुन्हा आपण नावं द्यायची तर त्यामध्ये यावेळी जे नवीन पाच देश आलेले आहेत तर ते आपल्या लक्षात आहेत याच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार तर त्यामध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु ए दुबई वगैरे जे आहे तो हा पार्ट आहे नंतर इराण म्हणजेच हा वाला इराण ज्याच्यावर आता अमेरिकेने बॅन लावलेले आहेत त्यानंतर येम सौदी अरेबिया आणि कतार ठीक आहे त्या ठिकाणी येम सौदी अरेबिया आणि इकडे आहे कतार ठीक आहे तर अशा प्रकारे या देशांची लिस्ट आपण बघितली आहे हे पाच देश ॲड करून आता पहिलेचे आठ आणि आत्ताचे तेरा असे पहिलेचे आठ आणि आत्ताचे पाच असे एकूण तेरा देश चे ले ले ते या ठिकाणी झालेले आहेत त्या देशांमध्ये आपण बघू शकतो त्यांनी सर्व नावे दिलेली आहेत त्यातलं पहिलं नाव जे आहे ते आज आलेलं निसर्ग चक्रीवादळ आहे तर हे नाव दिले आहे बांगलादेश या देशाने ठीक आहे आता आपण बघू पुढे की दोन हजार एकोणावीसमध्ये नेमके कोणते कोणते साय सायक्लोन आले होते तर त्यामध्ये फनी हिक्का महा वायू क्यार आणि बुलबुल तर लक्षात घ्या फॅनी आणि बुलबुल हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर होते आणि हिक्का महा वायू आणि क्यार हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेले होते आणि हे शंभर वर्षानंतर जवळजवळ शंभर वर्षानंतर असं पहिल्यांदा घडलं की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर चार पेक्षा जास्त वादळ आले ठीक आहे चार किंवा चारपेक्षा जास्त वादळ आले ओके तर आता आपण पुन्हा एकदा प्रश्नाकडे जाऊया तर या ठिकाणी आपण बघितलं होतं की कोणतं वादळ हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आलं नव्हतं तर त्यापैकी मित्रांनो वायू आपण मघाशी वाचलं हिक्का वाचलं क्यार वाचलं पण ओखी हे वादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नव्हतं आलं तर हे आलं होतं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे हे पश्चिम बंगाल आणि उडीसा या दोन राज्यांमध्ये आलं होतं आणि हे आलं होतं दोन हजार सतरा या साली ठीक आहे लक्षात ठेवा दोन हजार सतराचं हे वादळ आहे तर मित्रांनो तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर तुम्हाला व्हिडिओला आवडले असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद